नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची आजपासून तारीख गव्हर्नमेंटने निश्चित केलेली होती, परंतु आता या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि या बदलानंतर नेमकी पुढची तारीख काय असणार आहे, कोणत्या दिवशी महिला भगिनींना पैसे मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला याबद्दल माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत, असे अनेक प्रश्न महिलांना पडलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाची उत्तरे या बातमीतून आपण बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की 14 ते 19 तारखे दरम्यान हे सगळे पैसे महिला भगिनींच्या खात्यात जमा होणार होतं अशी अधिकृत सूत्राकडून माहिती होती, परंतु अचानकपणे हप्त्याची जी काही तारीख आहे तर ती गव्हर्नमेंटकडून बदलण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्याच महिला भगिनी आता चिंतातूर झालेल्या आहेत, चिंतेत पडलेल्या आहेत. तर नेमकं त्यांच्यासाठी हा हप्ता कधी मिळणार आहे तर ते आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली, त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती, त्यामुळे या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन त्यांच्याकडून हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता, त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नव्हते. तर बघा या ठिकाणी की ज्या महिला भगिनींनी 31 जुलै पूर्वी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचा फॉर्म मंजूर होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जुलै महिन्याचे जमा झालेले नाही. त्याचबरोबर काही महिला भगिनी अशा आहेत की त्यांनी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला होता, फॉर्म मंजूर झालेला होता, तरी पण त्यांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपला फॉर्म तर 31 ऑगस्टच्या आत आपण भरलेला आहे, मंजूर झालेला आहे, आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत लिंक पण आहे, तरी पण अजून पैसे जमा झालेले नाही. आणि गव्हर्नमेंटचा जो तिसरा हप्ता आहे तर या तिसऱ्या हप्त्यामध्ये जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे प्लस सप्टेंबरचे 1500 अशी एकूण 4500 रुपये जमा होणार होते, परंतु गव्हर्नमेंटकडून ही तारीख बदल झाल्यामुळे अनेक महिला भगिनी परेशान झालेल्या आहेत. त्यानंतर पुढे बघूया आपण, तर महिला भगिनींना पुढे आपण ही तारीख बघणार आहे की नेमकं कोणत्या तारखेला हे पैसे खात्यात जमा होणार आहे. तर तत्पूर्वी बघूया आपण किती पैसे जमा होणार आहे. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला होता, तर त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहे आणि या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहे, कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळालेला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर आता नेमकी तारीख पुढची कोणती आहे की या दिवशी तिसरा हप्ता जमा होणार आहे ते बघूया आपण. तर बघा, या तारखेला खात्यात पैसे जमा होणार आहे. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबर या तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे आणि विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती आलेली आहे. सरकारकडून याबाबत अधिकृत अशी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. तर 14 तारखेला महिलांच्या खात्यामध्ये का पैसे जमा झालेले नाही, तर या पाठीमागे सुद्धा अनेक अशी कारणे आहेत की अनेक महिला भगिनींचे पहिल्या आणि दुसऱ्या महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा केलेले होते, तरी पण बँकांनी पैसे कपात केल्यामुळे तो एक मोठा इश्यू झाला की महिला भगिनींना त्याचा लाभ भेटला नाही. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने RBIकडे सदर बँकेंची तक्रार केलेली आहे आणि त्यांना लेटर लिहिलेलं आहे की या योजनेअंतर्गत जे काही पैसे कपात केलेले आहे त्या बँकांनी, तर ते पैसे बँकांनी परत द्यावे अशा पद्धतीचं लेटर महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत RBIला देण्यात आलेलं आहे, हे कारण आहे. त्यानंतर अनेक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही कर्जरोखे आहे तर त्यांची प्रोसेस सुरू आहे आणि इतरही कामामध्ये गव्हर्नमेंट व्यस्त असल्यामुळे होऊ शकते या तारखेमध्ये बदल झालेला असावा, परंतु
आता ही जी काही पुढची तारीख आहे ती विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेली आहे आणि ती तारीख 17 सप्टेंबर एवढी आहे. 17, 18 आणि 19 सप्टेंबर या 3 दिवस सलग महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. अजून जर आपण आपलं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला नसेल तर तो लगेच लिंक करून घ्या, पुढे पैसे जमा होताना प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर अनेक महिला भगिनींचे आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही तर याची चाचपणी सुद्धा गव्हर्नमेंट मार्फत सुरू आहे, त्यामुळे या संदर्भात अनेक महिला भगिनींना मेसेज पण आलेला आहे की तुमचं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला कनेक्ट आहे किंवा नाही, नसेल तर लिंक करा. या संदर्भातले मेसेज आपल्याला काल अनेक महिला भगिनींच्या खात्यावर आल्याचे दिसून येईल. तर अशा प्रकारचं हे महत्वाचं अपडेट होतं आणि मला वाटतंय आता चिंता करणे सोडून द्या आणि जे काही राहिलेले काम आहे ते पटकन करून घ्या, म्हणजे आपल्या बँक खात्यावर तिसरा हप्ता जमा होईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.